नमस्कार मंडळी आज बनवूया दिवाळी स्पेशल तांब्यावरची करंजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे तळाची त्यामध्ये तीन चमचे तूप हे टाकून घेतलेले आहे तूप छान असे गरम झाले का त्यामध्ये एक वाटी बारीक रवा हा टाकून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कमी ते मध्यम आचेवरती हा रवा खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकतात आता पाच ते सात मिनटापर्यंत रवा हा छान असा भाजून घेतलेला आहे रंग सुद्धा असा चेंज झालेला आहे खमंग असा रवा भाजून झाल्यानंतर ताटामध्ये तो रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता रवा हा थंड होत आहे तोपर्यंत तर एका ताटामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ टाकून घ्यायचं आहे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं का पदार्थाची चव आणखीनच वाढते आता मी तूप हे कडकडीत गरम करून घेतलेले आहे तूप टाकून घेतलेले आहे तूप थोडे असे थंड झाले का सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याच्या पिठाला तूप हे अशा पद्धतीने चोडून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात सर्व पिठाला छान अशा पद्धतीने तूप हे चोडून घेतलेलं आहे तर आता पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडंस पाणी यामध्ये टाकून आपल्याला छान असा घट्टसर याचा डो म्हणजे गोळा हा बनवून घ्यायचा आहे गोळा हा आपल्याला घट्ट सरस बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान हे मळून घेतलेला आहे आणि आता प्लेट ठेवून झाकून ठेवायचा आहे आणि रवा हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये मी एक वाटी खोबऱ्याचा बारीक असा किस करून घेतलेला आहे आणि तो हलका असा भाजून घेतलेला आहे आणि आता यामध्ये पिठी साखर टाकायची आहे तर चवीनुसार टाकू शकतात तर मी या ठिकाणी अर्धी वाटी पिठी साखर ही टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर काजू आणि बदामचे असे काप सुद्धा टाकून घ्यायचे आहे तर आता कढईमध्ये एक चमचा खसखसी टाकून घेतलेली आहे अगदी कमी गॅसवरती सुगंध येस तर ही खसखस भाजून घेतलेली आहे हलकीच अशी ही भाजायची आहे आणि तीसुद्धा सारणामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे सर्व छान असं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे तयार झालेलं आहे करंजीचं सारण तर आता हे बाजूला ठेवून घेऊ तर आता तांब्यावरची करंजी कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी तांब्या घेतलेला आहे तर तांब्या तुम्ही कोणताही घेऊ शकतात पण ज्या तांब्याचे काठ हे धारधार असतात तोच तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि असा एक रुमाल घेतलेला आहे तर हा प्रत्येकाच्या घरात तर अवलेबल असतोच किंवा कॉटनचा कुठलाही कापड तुम्ही घेऊ शकतात आणि रुमाल हा अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर हे रबर आहे माझ्याकडे तर अशा पद्धतीने दोन रबर मी या ठिकाणी लावून घेत आहे म्हणजे कापड छान असा घट्टसर बसेल तांब्यावरती तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आता हा गोळा घेतलेला आहे आणि पलपाटावरती हा गोळा ठेवून घेतलेला आहे अगदी छोटाच गोळा घ्यायचा आहे पिठामध्ये बुडून तर हे आपल्याला लाटून घ्यायचा आहे गोळा गोळा हा जास्त मोठा घ्यायचा नाही अगदी छोटाच घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आणि मस्त असं छान पातळसर ही चपाती सारखी पुरी आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीची ही लाटून झाल्यानंतर तांब्यावरती ही अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि यावरती सारण भरायचं आहे तर साधारण एक ते दीड चमचा आपल्याला सारण यामध्ये भरायचं आहे तर मी दीड चमचा सारण हे टाकून घेतलेला आहे आणि अलगद अशा पद्धतीने ही पुरी उचलून आपल्याला ठेवायची आहे तांब्याच्या काठांवरती आणि अंगठ्यांनी अशा पद्धतीने प्रेस केलं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने अशा पद्धतीने प्रेस केलं काही सांजोरी छान अशी दाबली जाते आणि काठसुद्धा निघतात तर तुम्ही पाहू शकतात किती झटपट तयार होणारी ही सांजोरी आहे मस्त अशी ही तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने इतरही सांजोऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तर आता तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि कमी ते मध्यम आचेवरती सर्व सांजऱ्या हा आपल्याला तळून घ्यायच्या आहे सर्व करंज्या ह्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकतात मस्त अशा फुगलेल्या आहेत राहिलेल्यासुद्धा तशाच पद्धतीने तळून घेत आहे तर मग माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला सांजुरी बनवायचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ही प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर ही सांजोरी मस्त अशी टम्म सुद्धा फुगत असते तर बघू शकता तुम्ही करंजी कशा पद्धतीने ही फुगलेल्या आहेत चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशा एखादी छानश्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो। नमस्कार